आता आपल्याकडे सुरुवातीला जेव्हा रुग्ण आले ते मुख्यतः परदेशातनं साधारण 24,000 लोक पुणे शहरामध्ये आले होते आणि त्यापैकी काही पॉझिटिव्ह आढळले. परंतु हा पहिला टप्पा संपल्यानंतर आता समाजातून आपल्याला काही गोष्टी लक्षात येत आहेत आणि त्यातले त्यातनं काही पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला आढळत आहेत. या पॉझिटिव्ह रुग्ण कुठून येतात असं जेव्हा आपण शोध घेतो त्यावेळी असं लक्षात आलं आहे की ते कुठेतरी मिसळलेले आहेत आणि अन्य रुग्णांकडून यांना हा पॉझिटिव्ह करोनाचं लक्षणं दिसायला लागली आहे. त्यामुळे आपण आता 4 प्रकारची कार्यपद्धती अवलंबतो. एक म्हणजे सर्व महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये फ्ल्यू क्लिनिक सुरू करण्यात आली आहे. अशा ठिकाणी ज्या लोकांना लक्षणं दिसतात ते लोक आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये येतात. त्याच्यातनं आत्तापर्यंत साधारण 4 रुग्ण पॉझिटिव्ह फ्ल्यू क्लिनिकमधून आढळले आहे. दुसरा टप्पा आहे घरोघरी जाऊन आपली टीम ही सर्वे करते आणि कुणाला करोनाची लक्षणं दिसतात का याची विचारणा करते. 950 टीम वेगवेगळ्या भागात कार्य करतात. आजच्या तारखेला सुमारे 34 लाख लोकसंख्या घरोघरी जाऊन आपल्या लोकांनी कव्हर केली आहे आणि त्याच्यातनं 700 जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तिसरी कॅटेगरी आहे की जिथे आपण फिरते दवाखाने केले आहे, भारतीय जैन संघटनेचे ॲम्ब्युलन्स आणि आपले डॉक्टर्स अशा मिळून एकत्र टीम केल्या आहेत आणि अशा 15 ॲम्ब्युलन्स या पुणे शहराच्या बंदिस्त भागामध्ये फिरत आहेत आणि त्या बऱ्यापैकी लोकांना रुग्णांना तपासत आहेत. त्यांच्यापैकी काही लोकांना तिथेच औषधं देत आहेत आणि लक्षणं दिसणाऱ्या लोकांना स्वॅब टेस्ट घेण्यासाठी ते प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे ही एक तिसरी कॅटेगरी आहे. चौथी कॅटेगरी अशी आहे की जे कुठून तरी बाहेरनं जाऊन आले आणि त्यांना संसर्ग झाला असा रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये निदर्शनाला येतो त्यावेळी आपण 24 तासाच्या त्याच्या घरातले संपर्क असणारे सगळे लोक, शेजारी पाजारी लोक या सगळ्यांना परत बोलावून घेतो आणि त्यांच्या स्वॅब टेस्ट घेतो. हा चौथा मार्ग आहे आणि याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असं म्हणतो आपण. या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या द्वारे देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील सुमारे 1200 जास्त रुग्ण की ज्यांची स्वॅब टेस्ट आपण घेतली ते सगळे हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून आलेले आहेत.